तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या व्लॉग मध्ये. आता महिना झालं राव नुसतं शाकाहारी पिझ्झा ते भेळ खाऊन खाऊन वैतागली बघा. आता काहीतरी मांसाहारी खायचं ले मन करायला लागले. आणि मांसाहारी म्हणजे काय, डोक्यात नाव आलं की तोंडात पाणी आपोआप सुटायला पाहिजे. मग असला आयटम म्हणजे काय, चिकन 65. कसं ते पण झणझणीत बघायला गेला असा की हुपरीमध्ये चिकन 65 दुकान आहे आणि चौका चौकात नाहीत. खरं एक नंबर चव आणि क्वालिटीला चर्चा जी होत्या ती फक्त बाबूराव चिकन 65. मग एकदा बाबूराव चिकन 65 सेंटरला भेट देऊन या. तर चला मित्रांनो मी उभा आहे हुपरीमधील अपेक्षा कॉर्नर जनता बाजारच्या बरोबर समोर. आणि तुम्ही पाहू शकताय माझ्या बरोबर समोर आहे बाबूराव चिकन 65 सेंटर. तर चला एकदा भेट देऊन या बाबूराव चिकन 65 सेंटरला. तर मित्रांनो बघू शकताय आपण आता उभे आहोत बाबूराव चिकन 65 सेंटरच्या बरोबर समोर. तर बघू शकताय इथे ताजे ताजे चिकन 65 तळलं जात आहे. रस्त्यावरून 65 तळत्याला खमंग असा वास सुटलेला आहे. नाकात गेल्या गेल्या असं तोंडाला पाणी सुटायला आले बघा. 65 चव आणि 65 क्वालिटी काय आहे हे तिथे तळत्याला खमंग वासावरूनच कळून येते की ही चव कसली असणार. तर मित्रांनो तेलामध्ये सोडलेलं 65 बघून लाल भडक तोंडाला पाणी असले सुटले. कवा एकदा जाऊन खावा असं वाटायला आले. आता कंट्रोल विना झाले आता जायला लागते. तर मित्रांनो बघू शकता यांच्याकडे कसली कसली आयटम मिळतात बघा. एवढं आयटम यांच्याकडे 65 नुसतं. तर मित्रांनो बघू शकता बाबूराव चिकन 65 सेंटरचे मालक स्वप्नीलदास स्वतः आपल्या हाताने 65 तळत आहेत. आणि मेन म्हणजे ह्यांच्या दुकानात मिळणारे बोनलेस चिकन हे पूर्ण हुपरीत कुठेच मिळत नाही. बोनलेस चिकन म्हणजे काय, चिकन मध्ये तुम्हाला एक हाड गावणार नाही. नुसतं खोबरं खाल्ल्यावर आणि मऊ मऊ चिकन खायचं. यांनी हुपरीमध्ये सगळ्यात पहिला नवीन काहीतरी आणल्यात. तर चला मित्रांनो यांचे चिकन 65 टेस्ट आपण करून बघूया कशी आहे. आता मीनं घेतलेला आहे 100 ग्रॅम बोनलेस चिकन 65 आणि 100 ग्रॅम साधं चिकन 65. तर बघूया दोघांची क्वालिटी कशी आहे. दिसायला तर दोन्ही पण झणझणीत आहेत. तर चला मित्रांनो ट्राय करून बघूया दोन्ही चिकन 65. तर चला खाऊन बघूया. तर मित्रांनो हे आहे बोनलेस चिकन. काय कसली चव आहे जा, एकदम गरमागरम खायला दिल्यात. त्याला असं वाळलं खाण्यापेक्षा जरा सॉस बरोबर ट्राय करून बघूया. हे बोनलेस चिकनच बघणार हे मला लिहा आवडलेला आहे. सॉस बरोबर तरी इशाड एकदमच इशाड वाटायला लागली. एक नंबर वाटायला लागली. दोन पोळी खाल्ल्यावर तोंडाला चव आली आणि यामध्ये हाड येत पण नाही. तर मित्रांनो बघू शकताय पाणी प्यायला पण चांगली सोय केलेली आहे. प्रत्येक टेबलावर एक एक बाटल्या ठेवल्यात आणि ग्लास ठेवल्यात. मेन म्हणजे बसायला एक नंबर सोय केल्यात. खुर्च्या बिर्च्या चांगल्या ठेवल्यात. तर बघू शकता टेबल खुर्च्या कसल्या वाली आणि स्वच्छ ठेवलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं असणारी स्वच्छता. तर मित्रांनो इंस्टाग्रामवर असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील बघा आबा हे पेज, या पेजवर असणारी कोल्हापुरी रांगाडी भाषेमधील असणारे मीम्स हे कोल्हापुरात फेमस असतात. ते इंस्टाग्रामवरचे मीम्स यांनी आपल्या दुकानावर सजावटीसाठी वापरल्यात. हे दिसायला एक नंबर इशाड वाटायला लागली. तुम्ही पण बघू शकता बाबूराव चिकन 65 आणि त्याच्या खाली असलेली मीम्स हे बघायला आणि वाचायला कसलं भारी वाटतात. ह्यांच्या दुकानामध्ये कोणतं 65 खायला आला की पहिला तासभरी मीम्सच वाचत बसणार. वाचायला पण भारी वाटतं. 65 खाईत खाईत निवांत हे वाचत बसायचं. आपलं इथंच पैसे फिरतात. तेराव दे इथं बघू शकताय आमच्या हुपरी गावामध्ये असणारा चांदी धंदा आणि बोलली जाणारी भाषा ह्याचीसुद्धा मीम्स तयार होतात आणि तेसुद्धा लई फेमस आहेत. आणि तेसुद्धा इंस्टाग्रामवर लई व्हायरल होत्यात. आणि तेच इंस्टाग्रामवर व्हायरल झालेले मीम्स यांनी आपल्या दुकानाच्या बरोबर फ्रंट बाजूला सजावटीसाठी वापरले. त्यामुळे इशाड वाटा लागले. आम्ही उपरीक दुकाने मस्त सजवल्या. तुम्ही पण एकदा येऊन भेट द्या आणि बघा कसं त्याच्या मायला पिशवी घेऊन जात्याला पोरग्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटा लागली. कुठं बघितले हे माझ्यासारखं दिसायला लागली की नाही. जरा खरं हे जरासं गोरा आहे मी जरा काळा आहे. खरं बघाय गेले की त्याचं थोबाड जरा माझ्यासारखंच आहे. मी पण याच्यासारखं जरा ॲक्शन करून उभारतो बघा. मी पण त्याच्यासारखं दिसते जरा लई फरक आहे बाबा. तर आणून जाणून घेऊया इथल्या रेग्युलर कस्टमर्सनी त्यांची चव आणि क्वालिटी कशी वाटली तर सांगा. आमच्या क्वालिटी एक नंबर आहे. पैसे पिटलं
तर बघू शकताय काय क्वालिटी आहे. तुम्ही पण एकदा भेट द्या बाबूराव चिकन 65 सेंटर. आम्हाला तर यांच्या मसाई चिकनची क्वालिटी एक नंबर वाटली. त्यांच्या चवीनंच आमचं पैसे फिटलं. तर मित्रांनो क्वालिटी असली वाटली नाश्ता करायच्या हिशोबानं आलेलो. तर पोड भरून नुसतं चिकनच चिकन खाल्लेलं आहे. आता घराला काय जेवण जाणारच नाही. हे बघू शकता आमची शाहिद भाऊ तुम्हाला क्वालिटी कशी वाटली. एक नंबर. कधी पण आणि भेट द्या.